5 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला आपला मतरूपी आशीर्वाद दिला. या 5 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने केंद्रामध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं आणि 26 मे 2014 पासून आजपर्यंत कधी नव्हे केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आर्थिक सहाय्य आर्थिक मदत झाली. येणाऱ्या निवडणुकीत सुजगाम सुफगाम महाराष्ट्रासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडहिंग्लज पासून गडचिरोलीपर्यंत असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करतो, अपील करतो, विनंती करतो आपल्या माध्यमातून की पुढच्या 5 वर्षात सुजगाम सुफगाम महाराष्ट्रासाठी एक स्थिर सक्षम महाराष्ट्राला मदत करणारं सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा स्थापन व्हावं या दृष्टीने महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये मतरूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. या अगोदरच्या केंद्र सरकारचा आणि या सरकारचा जर मी विचार केला तर साधारणतः मागच्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला एकूण 90,441.28 कोटी मदत केली होती 5 वर्षामध्ये. मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, युपीएचं सरकार होतं, तेव्हा केंद्राच्या माध्यमातून विविध अनुदान असेल, केंद्रीय करातील हिस्सा असेल, 5 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 90,441.28 कोटी रुपये हे महाराष्ट्राला प्राप्त झाले होते. पण या 5 वर्षामध्ये यामध्ये 69,598.49 कोटी रुपयाची भरीव वाढ होत या 5 वर्षामध्ये 1,60,039 कोटी रुपये हे आपल्याला प्राप्त झाले. राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत ही अति आवश्यक असते. आपण अनुभव घेतला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे 1999 जाहीरनाम्यात काँग्रेसने प्रकाशित केलं, पण 2014 पर्यंत केंद्र सरकारकडून कोणत्याही परवानग्या या स्मारकाची सुरुवात शुभारंभ करण्यासाठी आणण्यामध्ये ते यशस्वी ठरू शकले नाही. इंदू मिलच्या स्मारकाच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाच्या जनतेला समर्पित केलं त्याच महामानवाचं स्मारक करण्यासाठी 1999 पासून सरकारने दर वर्षी साधारणतः कधी राज्यपालांच्या अभिभाषणात तर कधी अर्थसंकल्पात घोषणा करायची, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या घोषणा ये जाहीरनाम्यातून कधी कृतीत आल्या नाही, कधी राज्यपालाच्या अभिभाषणातून पुस्तकाच्या बाहेर आले नाही आणि कधी अर्थसंकल्पात कागदावर छपाई केल्यानंतर त्याचा जीआर सुद्धा निघू शकला नाही. पण माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर काँग्रेसचे राज्यकर्ते जे सांगत होते की यासाठी संसदेमध्ये कायदा पारित करावा लागतो, वस्त्रोद्योग विभागाची जमीन आपल्याला हवी असेल तर लोकसभा आणि राज्यसभेत कायदा पारित केल्याशिवाय ही जमीन मिळू शकणार नाही. माननीय मोदीजींनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत संविधानाच्या तरतुदीनुसार जो अधिकार आहे
त्या अधिकाराचा उपयोग करत ती जमीन घेतली. मेट्रोच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही विचार करतो, या अगोदर 1 मे 1960 पासून 2014 26 मे पर्यंत मुंबई ही आपण आर्थिक राजधानी असा शब्द नेहमी आपल्या बोलण्यामध्ये वापरायचो, पण या आर्थिक राजधानीचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रही कधी पुढाकार घेत नव्हतं आणि राज्य सरकार मुंबईच्या मतदारांना फक्त 5 वर्षात मतदान केंद्रापर्यंत जाईल अशाच पद्धतीची आश्वासनं द्यायची. पण या सरकारनी जी मेट्रो 11.6 किलोमीटर ची होती 1 मे 1960 ते 26 मे 2014 पर्यंत, या सरकारनी 276 किलोमीटर ची मेट्रो सुरू केली. जेव्हा मी केंद्र सरकारचा रस्त्याच्या बाबतीमध्ये विचार करतो, जर काँग्रेसच्या नेत्यांची तुम्ही या अगोदरची भाषण वाचली ऐकली तर नेहमी रस्ते ही कोणत्याही राज्याच्या प्रगतीची रक्तवाहिनी आहे असं सांगायला ते कधी विसरले नाही. पण या रक्तवाहिनीचे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी कोणताही प्रयत्न यांनी कधीच केला नाही. पण केंद्र सरकार हे एनडीएचं निवडून आल्यावर 2014 पर्यंत महाराष्ट्रात 4,766 किलोमीटर इतकेच नॅशनल हायवे होते. 4,766 किलोमीटर एवढे नॅशनल हायवे हे 54 वर्षात होते. पण 45 महिन्यात यामध्ये साधारणतः 12,500 किलोमीटरची वाढ होत हे रस्ते 17,750 किलोमीटर झाले. म्हणजे एकीकडे काँग्रेसचे 54 वर्ष आणि दुसरीकडे या महाराष्ट्रातील जनतेनी 42 लोकसभा निवडून दिल्या बरोबर या महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग हा जनतेने अनुभवलाय. जर 42 लोकसभा निवडून दिल्यानंतर एवढे वेगाने प्रगती होत असेल तर 48 च्या 48 लोकसभा निवडून दिल्यास यापेक्षाही जास्त वेगाने प्रगती ही महाराष्ट्राची होण्यासाठी केंद्राची मदत जास्त होऊ शकेल. जेव्हा या 5 वर्षात राज्य सरकारच्या आर्थिक सक्षमतेचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या आशीर्वादानुसार या महाराष्ट्राने आपली आर्थिक स्थिती मागच्या कार्यकालापेक्षा जास्त मजबूत आणि सक्षम केली आहे. वित्तीय शिस्तीच्या संदर्भामध्ये भाषण व्हायची, पण वित्तीय शिस्त ही फक्त आणि फक्त पुस्तकातला आणि डिक्शनरी मधला एक शब्द झाला होता. पण या राज्य सरकारनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या राज्याची आर्थिक स्थिती तर सुधारलीच, पण आर्थिक शिस्त लावण्यासाठी पूर्ण शक्तीने कार्य केलं, काम केलं. वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार खर तर राजकोषीय धोरणामध्ये स्थूल उत्पन्नाचं आणि कर्जाचं प्रमाण हे 25% आत राहिलं पाहिजे. आज मागच्या 15 वर्षात हे हायएस्ट 28.7% गेलं होत, 28.7%. आता याला कमी करत करत या वर्षी आम्ही 14.82% हे प्रमाण जे वित्त आयोगाची शिफारस आहे ते आम्ही 14.82% आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. व्याज प्रदाने या संदर्भामध्ये केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या ज्या सूचना आहेत यानुसार हे एकूण महसुली उत्पन्नाच्या 20% आणि त्यापेक्षा कमी असलं पाहिजे. जर मागच्या 15 वर्षातलं हे हायएस्ट प्रमाण मी बघितलं तर ते 28.81% गेलं, जे महसूल उत्पन्नाच्या व्याजाचं प्रदान मागच्या 15 वर्षात एक वर्ष असं होतं की जेव्हा ते 28.81% गेलं होतं, पण आज
ते 11.84% आलं, इतक्या अतिशय आर्थिक शिस्तीचा अवलंब करून 11.84% हे प्रमाण या सरकारला आणण्यामध्ये यश प्राप्त झालं. राजकोषीय तूट ही साधारणतः राज्य स्थूल उत्पन्नाच्या 3% असावी. ही 2003 आणि 2004 मध्ये 5.3% गेली होती, ती आज आपल्याला 0.96% आणण्यामध्ये यश प्राप्त झालंय, जे वित्तीय मर्यादेत वित्तीय शिस्तीमध्ये 3% आत म्हणजे 0.96% आहे. आणि ही सुद्धा एक मोठं यश जनतेच्या अपेक्षेनुसार या राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल प्राप्त झालंय. राज्याचं वेतन, निवृत्ती वेतन व व्याज प्रदान हा एक महत्वाचा चर्चेचा मुद्दा राज्यामध्ये नेहमीच राहिला. आणि या दृष्टीने सुद्धा महसुली जमेच्या 2001-2002 मध्ये ही टक्केवारी ही साधारणतः 88.69% गेली होती, ती या वर्षी 54.40% आली आहे. हे सरकार नेहमीच आर्थिक शिस्तीच्या बाबतीमध्ये प्रयत्नपूर्वक राज्य समृद्ध सुजलाम होताना आर्थिक दृष्टीने ते सक्षम व्हावं या दृष्टीने हे राज्य सरकार माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये काम करते आहे. राज्याची महसुली तूट ही 2002-2003 मध्ये अतिशय मर्यादेच्या बाहेर वाढली होती, ती सुद्धा 5.22% आणण्यामध्ये यश सरकारला प्राप्त झालं. कर्जाच्या संदर्भात आमच्या विरोधी पार्टीतील काही सन्माननीय नेते कारण नसताना महाराष्ट्र अडचणीत येईल अशा पद्धतीचं भाष्य नेहमी करत असतात की महाराष्ट्र हा कर्ज बाजारी आहे. खरं तर कर्ज हे एकूण आपल्या स्थूल उत्पन्नाच्या 10% आहे या संदर्भातल्या टक्केवारी विचारात घेतली जाते. 2010-2011 मधलं आपलं GSDP हे 10,49,000 कोटी होत, ते आज 31,31,000 कोटी आहे. मग अशा प्रसंगामध्ये एकीकडे आम्ही स्थूल उत्पन्ना सोबत असणारा कर्जभार तर कमी केलाच, पण कर्ज घेण्याचं सुद्धा प्रमाण हे कमी व्हावं याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मागच्या वर्षी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण साधारणतः 54,996 कोटी मागच्या वर्षी कर्ज घ्यावं लागेल असा अंदाज केला होता, बजेटरी इस्टिमेट होत. पण मागच्या वर्षभरात प्रयत्नपूर्वक हे कर्ज आपण 11,990 कोटी पर्यंत सीमित केलं आणि बजेटरी इस्टिमेट मध्ये 4,61,807 कोटीची रक्कम कर्जाची होईल असं वाटत असताना या क्षणी ते कर्ज 4,14,411 कोटी पर्यंत आणण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं. मी महाराष्ट्राच्या जनतेला, व्यापारी, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांना, सेवा विभागात सेवा उद्योगामध्ये काम करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन की GST आल्यानंतर अनेक राज्य ही चिंता करत होते की आफ्टर GST राज्याची आर्थिक स्थिती कशी असेल. पण मी महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देतो की महाराष्ट्राच्या जनतेनी बजेटरी इस्टिमेट 90,000 कोटी महसूल हा VAT माध्यमातून प्राप्त होईल असा आम्ही अंदाज केला असताना आम्हाला तो 1,15,000 कोटी म्हणजे 25,000 कोटीची भर यामध्ये पडली. मी महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देतो आणि अशी दरवर्षी धन्यवाद देण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. यासोबतच आपण पहिल्यांदा असं होत होत की बजेट मांडताना आपण महसुली तूट होईल अशी अपेक्षा केली होती, पण मागच्या वर्षी आपला अर्थसंकल्प महसुली शिल्केचा राहिला आणि 2,082 कोटी हे रेव्हेन्यू
सरप्लस बजेट हे वित्तीय शिस्तीचा योग्य पद्धतीने उपयोग करत आपण महाराष्ट्रामध्ये शिर्कीचा अर्थसंकल्प, बजेट मांडताना तुटीचा अर्थसंकल्प आणि नंतर मात्र तो शिर्कीचा अर्थसंकल्प राहिला. आणि हे करत असताना साधारणतः मागच्या 15 वर्षामध्ये ज्या पद्धतीने बजेटला कट लागायचा तो सुद्धा आपण मर्यादित आणला. डीपीडीसीला 100% निधी दिला, आमदार निधी 100% दिला, आरोग्य विषयक निधी 100% दिला, आपण इथं असणारा कुपोषण पोषणसाठी 100% निधी दिला. आणि या पद्धतीने खर्च केल्यानंतर सुद्धा आपल्याला तुटीच्या अर्थसंकल्पातून शिल्कीचा अर्थसंकल्प जाण्यामध्ये मदत झाली. आज महाराष्ट्रामध्ये जनतेला आम्ही विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने 5 वर्षापूर्वी तुम्ही मतरूपी आशीर्वाद एनडीए सरकारला दिला, याही निवडणुकीत या राज्याला सक्षम करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी, सुजलाम सुफलाम करण्यासाठी, या महाराष्ट्रातील जनतेला अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व महायुतीच्या घटक पक्षातील या लोकसभेतील उमेदवारांना आपण आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा हे आवाहन मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला करतो आहे. मी माननीय उद्धव साहेबांना धन्यवाद देईल की आज राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी यांचा आवेदन भरण्यासाठी व त्यांना शुभकामना देण्यासाठी माननीय उद्धवजी हे स्वतः गांधीनगरमध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी शुभकामना दिल्या. आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था ही राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जो विचार मांडला होता त्याकडे टप्प्याटप्प्याने काँग्रेस पुढे निघाली आहे. महात्मा गांधींनी काँग्रेसच्या संदर्भामध्ये जो विचार मांडला होता की काँग्रेसचं लक्ष हे देशाचं स्वातंत्र्य आहे, सत्ता नाही, आणि म्हणून काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. मी काँग्रेसच्या नेत्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारीचा घोळ घातला आणि महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला सिद्धिविनायकांनी आशीर्वाद देत महात्मा गांधी राष्ट्रपित्यांचं स्वप्न संकल्प आणि विचारापर्यंत काँग्रेस जावी आणि त्या दृष्टीने काँग्रेसचे अनेक नेते काम करताय त्या सर्व नेत्यांना शक्ती द्यावी अशी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो. आता आपल्याला काही विचारायचं असेल तर विचार. साधारणतः ज्या वर्षी आपण कर्ज मुक्ती केली त्यावर्षी 16,095 कोटी माफ झालं आणि त्यानंतरचा आकडा इथे मी घेऊन नाही आणला, पण त्याच्यानंतर 3,500-4,000 कोटी पुन्हा झाले. 20-21 हजार कोटीचा आतापर्यंत झालाय. 24,000 कोटीला आपण मान्यता दिली आहे. 51 लक्ष शेतकरी व 24,000 कोटी याला मान्यता दिली असून त्या त्या जिल्हा स्तरावर तालुका स्तरावरच्या कमिट्या ज्या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित झाले, कुठं भावाभावांच्या संदर्भामध्ये सातबारे असतील, आक्षेप असतील, तर अशा सर्व प्रश्नाची उत्तर तालुका स्तरीय समिती समोर असे प्रश्न जातात. आपण साधारणतः 24,000 कोटीचा मान्यता व 51 लक्ष शेतकरी चा समावेश याला आज या क्षणापर्यंत मान्यता दिली आहे. आणि मान्यता दिल्यानंतर मागच्या अर्थसंकल्पामध्ये 27 फरवरीला मी जाणीवपूर्वक सांगितलं की जो पात्र लाभार्थी आहे त्याची कर्ज मुक्ती होईपर्यंत अर्थ विभाग कुठेही पैसे कमी पडू देणार नाही. एक सेकंड यांचं आणि तुमचं काही चिंता नाही, थांबतो मी. अरे दादा तर ते आहे आमच्या पंकजाताईचे, दादागिरी कशी करतील पंकजाताई. असं आहे की जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो तेव्हा साधारणतः अशी वाक्य पुढे येतात, भारतीय जनता पार्टी कधीच दादागिरी करणाऱ्यांचा पक्ष नाही, भारतीय जनता पार्टी ज्योत से ज्योत जगाते जगो प्रेम की गंगा बहाते जगो देशासाठी काम करणाऱ्यांचा पक्ष आहे. आता अशा घटनेचं बाहू करून अशा पद्धतीने मला वाटतं की आरोप करणं
पर भीड़ की जनता है वो जानती है भीड़ जिले को कौन स्पीड दे सकता है, उनको मालूम है पंकजा ताई आगे बढ़ा सकती है, ती तो मला वाटत नाही की अशा भाष्याचा काही उपयोग आहे। काँग्रेस आपण पक्षात कुठे घेतो सर्व काँग्रेस नाही, असं आहे की रामायणापासून सुद्धा विभीषण जर कोणी असेल तर अशांना सत्याच्या सोबत उभं करणं, अधर्म धर्माच्या युद्धात धर्माच्या बाजूनी अशांना आपल्या सोबत घेणं हे रामायणाच्या काळापासून आहे। मग जी चांगली लोक असतील त्या सर्वांना आपल्या पक्षामध्ये आपण घेतोच आहे, पण उद्धवजींनी सांगितलं की कोणाकोणाला घेऊ नये, ती उद्धव साहेबांनी ती यादी आमच्याकडे दिली आहे, तेवढे सोडून जे चांगले लोक असतील त्या सर्वांना आम्ही निश्चितपणे नाही, त्यांनी जाहीरपणे एक यादी आम्हाला दिली आहे की यांना घेऊ नका। किरीट सोमय्याचं नाव त्यात आहे का? कशामध्ये? किरीट सोमय्या भाजपचेच आहे, घेऊ नका उमेदवार, अजून तो गोड चालू आहे। नाही मी त्यांनी जे भाषणात उमेदवारी देऊ नका याबद्दल सांगितलं नाही, कोणाला पक्षात घेऊ नका हे सांगितलं। नाही ईशान्य मुंबईत निर्णय केंद्रीय स्तरावर होणार आहे, राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डनी आपली भूमिका ही केंद्र स्तरावर पार्लमेंटरी बोर्डच्या समोर ठेवलेली आहे, आता केंद्रीय स्तरावर याचा निर्णय अपेक्षित आहे आणि तो लवकर। शिवसेनेचा विरोध असल्यामुळे एवढा वेळ लागला? नाही, मला वाटतं की असा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण शिवसेनेने सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने निर्णय घ्यावा असंच सुतोवाच केलाय, केंद्रीय स्तरावर योग्य क्षणी याचा निर्णय। नहीं, आपकी बात एकदम सही है कि जब वो उनके पार्टी में रहते हैं वो धर्मनिरपेक्ष होते हैं, हमारे पार्टी में आने के बाद वो ज्यादा जातिवादी होते हैं, मगर भारतीय जनता पार्टी की भूमिका यही रही है कि जात धर्म ये रोटी बेटी व्यवहार के लिए और घर के चौकट के लिए रही है। हमारी जात महाराष्ट्रीयन, हमारा गोत्र छत्रपति शिवाजी और हमारा धर्म भारतीय है, और इसलिए ये जो लोग कांग्रेस के लोग कहते हैं ये अभी तक कई साल तक वो झूठ बोलते रहे, मगर अब कांग्रेस का झूठ उसको कोई मतदाता मान्यता नहीं देगी। देखो मुझे ऐसा लगता है कि अगर आप पहला सार्वत्रिक चुनाव देखोगे 25 अक्टूबर को शुरू हुआ 1951 में और वो चला 21 फरवरी 1952 तक, आप कभी एशियाटिक लाइब्रेरी में जाके उस समय के न्यूज़पेपर निकाल के देखो, आपको एक बात ध्यान में आएगी कि कांग्रेस ने उस जमाने में जो देश के जनता को आश्वासन दिया था, कांग्रेस ने जो भाषण में कहा था कि इस देश के गरीबी को हम दूर करेंगे, इस देश के युवाओं को रोजगार देंगे, हम इस देश को वैभवशाली बनाने के लिए काम करेंगे, महिलाओं का संरक्षण करेंगे, इस देश में कोई गरीब नहीं रहेगा, और आज वही भाषण कांग्रेस के राहुल जी दे रहे। एक जमाने में जब कोई कैसे अटक जाती थी तो वही गीत बजता था, तो 1952 से इनकी कैसे अटक गई है, और इसलिए वही बात वो कहते हैं कि वो कहते हैं कि हम वही काम करेंगे। और अब कांग्रेस निम्न स्तर के राजनीति पे आई है, कभी मौत का सौदागर कहती है, कभी माननीय प्रधानमंत्री को खून का दलाल कहती है, कभी नीच जाति का कहती है। यानी मुझे लगता है कि आज तक हमने जनतंत्र में और संविधान में यही पढ़ा है कि प्रधानमंत्री या मुख्यमंत्री ये किसी पार्टी के हो सकते हैं, मगर उस सभागृह के वो नेता होते हैं। जब कभी इस निम्न स्तर का उपयोग किया जाता है तो मुझे लगता है कि अब सही चेहरा ये कांग्रेस दिखा रही है, और इसीलिए आपने जैसा कहा कि उन्होंने 100 गलतियों की किताब निकाल दी, उससे अच्छा 1952 से अब तक उन्होंने क्या किया। महाराष्ट्र में 47 वर्ष 2 महीने 1 दिन उनकी सरकार थी, 52 वर्ष के आसपास उनकी सरकार देश में थी। हमारी 100 गलतियां निकालने के बजाय
अगर वो अपनी सौ उपलब्धि बताते कि हमने देश में इतनी गरीबी थी, हमने जीरो में लाई, तो मैं समझ सकता था। मगर उनकी अवस्था आज ऐसी हुई है कि एक बार एक पिता अपने बच्चे पे बड़ा गुस्सा करते हैं, हाथ में कागज लेके कि देख तू तो सभी विषयों में फेल है, तेरे मार्कशीट मेरे हाथ में है। उसकी माँ आती बोले ये इसकी मार्कशीट नहीं है, कल मैंने जब अलमारी सफाई की तो आपके बचपन की ये मार्कशीट है। ये जब बता रहे कि हमारी सौ कमियां है तो वो कमियां हमारी नहीं है, ये इन्होंने स्वाधीनता के बाद जो करना था वो नहीं किया, ये उनकी मार्कशीट है जो सौ गलतियों का किताब वो दे रहे हैं। सिर्फ इतना ही है कि वो हम पे थोप रहे हैं, मगर ये अगर गलतियां है तो ये मार्कशीट कांग्रेस की है। नहीं, याद सुखा भारतीय जनता पार्टी में एनडीए सरकारचा नाही, एनडीए सरकारचा किंवा मोदी सरकारचा नाही। पहिली निवडणूक 25 सप्टेंबर 1951 ला सुरू झाली, 21 फरवरी 1952 पर्यंत ही निवडणूक सुरू होती। तेव्हा जर तुम्ही ऐशेटिक लायब्ररी मध्ये यांची भाषण वाचाल तर राहुल गांधी साहेब असं वाटतं की ते 1952 चं भाषण पुन्हा काँग्रेसच्या वतीने रिपीट देतो आहे, कारण तेच ते मुद्दे इतके वर्ष सत्तेत राहून त्यांनी सोडवले नाही। आणि यांची अवस्था त्या गोष्टी सारखी झाली आहे की एकदा एक पिता आपल्या मुलावर जोर जोराने खेकसत असतो आणि म्हणतो अरे तू तर सर्वच विषयात नापास आहे, तुझी मार्कशीट माझ्या हातात आहे, इतक्यात आई किचन मधून बाहेर येते आणि सांगते अहो कशाला रागवता त्याला, ही मार्कशीट त्याची नाही, काल अलमारी साफ करत असताना लहानपणीची तुमची मार्कशीट आहे। काँग्रेस जर 100 जर त्रुट्या दाखवत आहे किंवा 100 ज्या काही कमी आहे दाखवत आहे ते एनडीएच्या नाही आहे। गरिबी असेल तर काय एनडीएची चूक आहे का? गरिबी निर्माण कोणी केली? गरिबी निर्माण करण्याचा जर कोणी चूक केली असेल तर ती काँग्रेसने केली। आज या देशामध्ये आपल्याला 30% एकूण आपल्या उत्पन्नापैकी 57 इंडस्ट्रियल हाऊसेस कडे पैसे आहे, ते काय 5 वर्षांमध्ये झाले का? हे सर्व काँग्रेसचं चुकीचं नियोजन आहे। राहुल गांधी जी बार बार जो है प्रधानमंत्री को इस प्रकार का वक्तव्य देते हैं और उनको डाउन करने का प्रयास करते हैं, क्या भारतीय जनता पार्टी की तरफ से उनको ऐसा प्रत्युत्तर नहीं दिया जा सकता है? जैसे कि वो अपने लोगों के द्वारा जानबूझकर ऐसा बुलाते हैं, ऐसा कहा जाता है। मुझे लगता है कि बुराई पे अच्छाई के माध्यम से जीत होनी चाहिए, हमने ऐसे शब्दों का उपयोग करने से दूर रहना चाहिए। हमारे पार्टी में भी कभी कभी कोई नेता ऐसे शब्दों का उपयोग गुस्से में आके करता है, मगर हमारे नेताओं ने हमेशा ये कहा है कि बुराई पे जीतना है तो संयम से और अच्छाई से जीतना चाहिए। और इसीलिए मैं हमारे पार्टी के सभी नेताओं को ये आग्रह करूंगा कि गलतियां वो करते रहे, पब्लिक है, सब जानती है, अगर वो कुछ भी कहे तो पब्लिक थोड़ी विश्वास रखने वाली है। पब्लिक ये जानती है, आज तक का इतिहास है कि जो ऐसे शब्दों का उपयोग करता है जनता उसको साथ नहीं देती। कांग्रेस ये जो गलत शब्दों का, निम्न शब्दों का, अपमानजनक शब्दों का अपमान बातें कर रही है, भाषण में 90% गालियां होती है उनके भाषण में, उन्होंने क्या किया उसका दर्शन कहीं भी नहीं होता। तो मुझे लगता है कि इस चुनाव में भी जनता उनको मत पेटी के माध्यम से, ईवीएम मशीन के माध्यम से उनको सबक सिखाएगी। आकडा माझ्याकडे नाही, पण मी हे सांगू शकतो की मागच्या 5 वर्षात पीक विमा जितका नसेल, कितीतरी पट पीक विमा हा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्राप्त झाला। या क्षणी तो आकडा माझ्याकडे नाही, पण माझा दावा आहे की मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी जी मदत व्हायची त्याच्या अनेक पट मदत या 5 वर्षांमध्ये झाली आहे। आणि जनतेचा आशीर्वाद राहिला तर पुढच्या 5 वर्षात पुन्हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या विकासाची गाडी ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विकासाच्या गाडीपेक्षा कितीतरी पटीनी वेगाने धावत या राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न। असं आहे की पोस्टर छापताना जर काही त्रुटी राहिली असेल, चूक झाली असेल, तर निश्चितपणे ती दुरुस्त होईल।
शेवटी एखाद पोस्टर छापताना एखाद उमेदवार प्रत्येक गोष्ट बारकाईनी स्वतःच्या नजरेच्या खालतून टाकत नाही आणि अशा छोट्या मोठ्या घटना होतात। पण मला विश्वास आहे की शिवसेना भाजपची जी युती आहे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, ऐसा अपना प्यार, अशा पद्धतीची युती आहे। पोस्टरवर नाव नाही म्हणून कुठं मनात राग राहणार नाही, एखादी चूक असेल तर ती दुरुस्त केली जाते। एक पुढचा सगळ्याच्या पूर्वी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी कोण रेवणनाथ जाधव पत्र तुम्ही भाऊन द्या, हे आदिवासी संघटना भारतीय जनता पार्टीला आपलं पूर्ण समर्थन दिलेलं आहे, त्यांनी त्याचं पत्र आता दिलेलं आहे, त्याच्या प्रति आम्ही आपल्याला देणार आहोत। धन्यवाद। महाराष्ट्राच्या जनतेकडे तर विनंती केली पण सर्व पत्रकारांनाही विनंती आहे की जिथं कुठं आमचा उमेदवार असेल त्या गावात आज देशामध्ये स्वातंत्र्याला 70 वर्ष झाले असताना मुळातच आदिवासी समाजामध्ये 47 जाती जमाती आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्यामध्ये एक भिल्ल समाज एक जात अशी आहे की ती कुठल्याही प्रकारे राजकारणाच्या प्रभावामध्ये नसताना 62 वर्षाच्या कालखंडामध्ये इतर पक्षांनी सत्ता घेतल्या, अद्यापही त्यांचा कधी विचार केला नाही। एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला आम्हाला स्वीकारलं, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये 2019 लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यासाठी जेवढे काही आमचे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून भरभरून मताधिक्य मिळवून देण्याचं काम आम्ही सातत्याने करू, एवढं वरून मी थांबतो। ते चहा चहा सगळे पत्रकार पुन्हा चहा घेऊन जातो।